24 जानेवारी रोजी CAA NRC विरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सर्वांनी जात धर्म पक्षभेद विसरून हा बंद यशस्वी करावा असं आवाहन वंचितचे नेते राज चव्हाण भैय्यासाहेब पारेराव यांनी धुळ्यात पत्र परिषदेत केलं. तेव्हा सध्या 62 प्रकारचे आंबेडकरांनी या देशातल्या सर्व समाजातील सर्व स्तरावर यांची चर्चा समज यावी, याची जागृती यावी यासाठी हा देश कुठल्या किती आर्थिक संकटात जातोय याची सर्वसमोर चर्चा व्हावी यासाठी येत्या 24 तारखेला सध्या 62 प्रकारचे आंबेडकरांनी बंद हाक दिली आहे. तेव्हा माझी नम्र निवेदन असं आहे की या धुळे शहरात जिल्ह्यातील ज्या काही राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, रिक्षा चालक पालक संघटना असेल, काही व्यापारी संघटना असतील, काही तरुणांच्या आघाड्या असतील, यांना आमचं निम्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नम्र निवेदन आहे की या देशाच्या भल्यासाठी, या राज्याच्या भल्यासाठी आपण धुळे येणाऱ्या 24 तारखेला धुळे शहरामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये बंद एकदम शांततेने राष्ट्रीय संपत्तीनुसार होणार नाही अशा पद्धतीने बंद पाळावा यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद झाली.